प्रमाणे उत्तर प्रदेश की घटना पाहिली, प्रियंका गांधी यांना अटक करण्यात आली होती, कसं पाहता या सगळ्या गोष्टीकडे? उत्तर प्रदेश मध्ये कायदा व सुव्यवस्था राहिलीच कुठे आहे? सगळं एकदम एक मुख्यमंत्री जातात त्यांना त्या राज्यात जायला देण्याची परवानगी देत नाही, एकटे असलं तरी त्यांना देत नाही। प्रियंका गांधी बरोबर त्यांनी जे सलूक केलेलं आहे, कुठल्याही महिलाबरोबर असं करता येतं का? आणि एकटी बाई किंवा त्यांच्याबरोबर आणखीन कोण आहे? जर आपल्याला तिथे दुसरा काय कायदाही लागू असला तर तिकडे चार लोकांवरती लागू असतो, असं काय नसताना म्हणजे कोणालाही जायचं नाही। मग कुठले दुसरे पक्षाचे पण नेते होते, मग समाजवादी असू दे, कोणालाही जाऊ द्यायचं नाही, म्हणजे चाललंय काय? डेमोक्रेसी कत्तलच होत आहे आणि हुकुमशाही होत आहे। आणि तुम्ही बघा, किसान जे चालले होते, शेतकरी जे चालले होते, शेतकऱ्यांवरती गाडी चालवल्या, अजूनपर्यंत गुन्हा दाखल करून कोणाला पकडला गेला नाही। सगळे चॅनलला, सगळे व्हॉट्सअपमध्ये कोण गाडी चालवतोय, कोण पळतोय, सगळं दिसण्यात आलंय, तरीसुद्धा काय कायदा व व्यवस्था राहिलीच नाही। मला वाटतं तिकडे जंगल राजच खुलेआम झालेला आहे। कायद्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे, केंद्र सरकारने हा बदल केलाय। कोळीवाड्यांमध्ये नाराजीचं आणि भीतीचं वातावरण आहे, कसं पाहता या सगळ्याकडे? कोळीवाडा आणि गावठणला याच्याबद्दल अजिबात चिंता करायची गरज नाही। जे समुद्र किनाऱ्यावरती मुंबई शहरामध्ये जे माही मसुद्या की मरीन ड्राईव्ह मसुद्या या किनाऱ्यावरती जे जुन्या बिल्डिंग होत्या धोकादायक झालेले, त्यांना डेव्हलपमेंट करायचं असेल तर त्यांना सगळी प्रॉब्लेम येत होती, म्हणून हे कायद्याची गरज होती। पण ह्या कायद्यामुळे गावठण आणि कोळीवाड्याला कुठेतरी त्याच्यात इफेक्ट होणार असं काहीच नाही, आणि त्यांच्यामध्ये असं काय शंका असेल तर आम्ही सगळे कोळीवाडा आणि गावठणचे लोकांबरोबर बसूया आणि त्यांचं काय असेल मागणी ते आम्ही ऐकून घेऊया।